नमस्कार, मैं अशोक काळकुटे, लढा न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत करतो। सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे। अनेक पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न करतात आणि असेच बीड मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले रमेश भाऊ पोकळे आज आपल्या सोबत आहेत। भाऊ, सर्वप्रथम तुमचं लढा न्यूज मध्ये स्वागत। काय सांगाल, सध्या तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात, कोणकोणत्या पक्षाकडून किंवा कोणाकोणाकडून तुम्ही उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न करताय? निवडणुकीसाठी इच्छुक जरी असलो तरी कुठल्याही राजकीय पक्षाकडे किंवा राजकीय पक्षाच्या नेत्याकडे अद्याप उमेदवारीसाठी आम्ही कोणाकडे विनंती केली नाही, कोणाकडे कोणाच्या दारात आम्ही गेलेलो नाही। विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं ही कार्यकर्त्यांची सहकाऱ्यांची इच्छा असल्यामुळं आणि सामाजिक चळवळीतून आम्ही सक्रिय काम करत असल्यामुळं मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जारंगे पाटील यांच्याकडे आम्ही इच्छा व्यक्त केली आणि दादा जे ठरवतील ती भूमिका आम्ही आगामी काळात घेणार आहे। बाकी इतरांकडे उमेदवारी मागण्याचा प्रश्नच नाही। बरं, तुमचा राजकीय मोठा प्रवास राहिलेला आहे, लोकांची उलटी सुरुवात होत असते, समाजकारणातून लोक राजकारणात जातात, मात्र तुम्ही अनेक वर्ष राजकारण केल्याच्या नंतर आता सामाजिक चळवळीत आहात, हा संपूर्ण प्रवास कसा झाला? खरं तर मराठा महासंघाच्या माध्यमातून आमच्याही कामाची सुरुवात 1993-94 बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहे। मराठा महासंघाचं काम करत करत 1999 राजकीय भूमिका आम्ही विनायक मेटे साहेबांनी या ठिकाणी एकत्रित घेतली आणि नंतर या ठिकाणी राजकारणामध्ये सक्रिय आम्ही झालो। जरी झालो असलो तरी अगदी सुरुवातीपासून 94 मराठा महासंघामध्ये काम करत असताना त्यावेळेसपासून मराठा आरक्षणाच्या चळवळीशी सातत्यानं चळवळीमध्ये काम करायचं काम केलेलं आहे। ज्या ज्या वेळेला समाजाचा प्रश्न येईल तिथं राजकीय भूमिका बाजूला फेकून समाज हितासाठी सामाजिक प्रश्नावर आक्रमकपणे पवित्र घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे। पर आता निवडणुकीमध्ये उतरची तयारी आहे, तुमचे काय मुद्दे असणार आहे तुमच्या निवडणुकीमध्ये? निवडणूक लढवण्यासाठी जरंगे पाटील दादा यांनी जी भूमिका घेतलेली आहे, महत्वाचा मुद्दा आमचा मराठा आरक्षण हाच महत्वाचा मुद्दा आहे की आजवर आम्ही कधी परळीच्या मुंडेंना सहकार्य केलं तर कधी बीडच्या शिरसागरांना सहकार्य केलं किंवा आणखी वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना निवडून देण्याचं काम आम्ही सर्वांनी आजवर केलं, पण दुर्दैवानं ज्या मराठा समाजाला पाठबळ देण्याचं काम या सर्वांना केलं, समाजाच्या गरजूवंतांचा लढा उभारल्यानंतर या सर्वांनी मात्र मराठा समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं। दुर्लक्षच नाही तर मराठा समाजाची या ठिकाणी आंदोलना दरम्यान हेटाळणी केली। आमचे मनोजदादा जारंगे पाटील यांच्याविषयी खिल्ली उडवायचं काम या मंडळीने केलं, त्यामुळे आगामी काळामध्ये काम करत असताना निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाचा मुद्दा हा तर आमचा असणारच आहे, पण सर्वात सर्वोच्च मुद्दा मराठा आरक्षण, गरजूवंत मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका या निवडणुकीच्या दरम्यान आमची असणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये आताच तुम्ही सांगितलं मुंडेंच्या बाबतीत, लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही नाराज असल्याचं भर स्टेजवरून पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं, मात्र तुम्ही त्या प्रचारामधून सुद्धा अलिप्त होता, नेमकं काय कारण होतं आणि नाराजीचं नेमकं खरं कारण काय? खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये मी अलिप्त का होतो तर निवडणुकीपूर्वी मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जारंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षण चळवळ व्यापक सुरू झाली होती, हा लढा सुरू झालेला होता आणि मनोजदादा जारंगे पाटील यांनी सर्व समाजाला आव्हान केलं होतं की गरजूवंत मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते पदाधिकारी नेते यांनी जोपर्यंत समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय भूमिका घेऊ नका, राजकीय पक्षाच्या स्टेजवर जाऊ नका, राजकीय पक्षाचे झेंडे हातामध्ये घेऊ नका, हे मनोजदादांनी आव्हान लोकसभा निवडणूक लागण्याच्या पूर्वी काही महिने अगोदर केलं होतं आणि त्या निवडणुकीच्या पूर्वी मनोजदादांच्या बरोबर आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालो होतो। मनोजदादांना आम्ही जाहीरपणे शब्द दिला होता की आम्ही या ठिकाणी राजकीय पक्षाच्या भूमिका बाजूला ठेवून आम्ही तुमच्या बरोबर राहू हा विश्वास आणि शब्द मनोजदादांना आम्ही दिला होता, त्यामुळे निवडणुकीमध्ये सक्रिय राहण्याचा प्रश्नच नव्हता। दुसरी बाजू पंकजाताईंनी जाहीररित्या मी नाराज असल्याचं स्टेजवर या ठिकाणी सांगितल्यामुळे बऱ्याच जणांच्या काही प्रश्नचिन्ह निर्माण माझ्याही भूमिकेवर निर्माण करण्याचं काम त्याही निवडणुकीमध्ये टीका टिप्पणी करण्याचं काम काही मंडळीने केलं होतं। खरं तर पंकजाताई आणि माझी नाराजी काही कुठल्या पदासाठी किंवा उत्तेजनेसाठी आमची नाराजी नाही,
आम्ही सत्ता सोडून सत्ता स्थान सोडून सत्तेचा लाभ सोडून गोपीनाथ मुंडे साहेबांना या जिल्ह्यामध्ये ताकद देण्यासाठी पुढे आलेली आम्ही माणसं आहोत. मुंडे साहेबांचं नेतृत्व आम्ही पुढे आणलं कारण गोपीनाथ मुंडे साहेब सोशल इंजिनिअरिंग करत होते. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम गोपीनाथ मुंडे साहेब करत होते. पण साहेबाच्या नंतर मात्र जे सोशल इंजिनिअरिंग गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलेलं होतं ते सोशल इंजिनिअरिंग करण्यामध्ये पंकजाताईंना अपयश आलं. आम्ही काही काळ या ठिकाणी जीवापाड या ठिकाणी सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला की सर्वांना बरोबर घेऊन जाणं या ठिकाणी आपलं काम आहे. पण दुर्दैवानं या ठिकाणी काही गोष्टीमध्ये पूर्वग्रह दूषितपणा त्यांचा वेळोवेळी वागण्यामध्ये दिसून आला. एवढंच नाही तर इतके वर्ष 10 वर्ष भाजपाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम केलं. काम करत असताना एकीकडे गोपीनाथ मुंडे साहेब अपघात झाला, साहेब अपघातामध्ये आपल्यातून गेले. साहेब गेल्यानंतर या ठिकाणी घरातलं दुःख आपल्या घरातलं दुःख असल्याची भावना आमच्यासह सर्व समाजामध्ये होती. आम्ही आमच्या डोक्यावरचे केस काढून सुतक पाळायचं काम त्या काळामध्ये आम्ही केलं होतं. आमच्या घरातला कर्ता पुरुष गेल्याची भावना आमची होती. पण मी जिल्हा अध्यक्ष 9-10 वर्ष या जिल्ह्यामध्ये काम केलं. मी संघटनात्मक काम काय काम केलं हे बीड जिल्ह्यातील सगळ्यांना माहित आहे. एवढं काम करूनही जर पंकजाताई आणि त्यांची भगिनी माझ्या घरामध्ये अपघात झाल्यानंतर 5-5 माणसं माझ्या घरातले ऍडमिट असताना सिरियस असताना यांना फोन करायलाही वेळ मिळत नाही, घरी येऊन भेटायलाही वेळ मिळत नाही. दुसरीकडे भावनिक फोन मात्र या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांसाठी आणि ताईसाठी 10-10, 15-15 वर्ष आम्ही आमच्या आयुष्यातले दिले. पण आमच्याच कुटुंबातल्या कुटुंबियावर जेव्हा अपघात झाल्यानंतर वेळ येते त्यावेळेला अतिशय दुःखानं सांगावं असं वाटतं की यांना एक मिनिटही आम्हाला देऊ वाटत नाही, आम्हाला विचार आमच्याशी विचारणा करावीशी वाटली नाही. त्यामुळं या ठिकाणी अतिशय इरिटेड होऊन मी या सगळ्या प्रक्रियेपासून लांब जायचं ठरवलं. बट तुम्ही मुंडे भाजप सोडली, आता विद्यमान अध्यक्षांनी सुद्धा भाजपचा राजीनामा दिलाय, नेमका जिल्ह्याच्या नेतृत्वामध्ये काही कमतरता भासते, नेमकं काय कारण आहे की भाजप मधून अनेक लोक आता बाहेर पडत आहेत बीडमध्ये? बीड जिल्हा भाजपमध्ये एक काळ गोपीनाथ मुंडे साहेबांचा बालेकिल्ला म्हणून या बीडकडे सगळेजण पाहत होते. आम्ही आमच्या सहकार्यांनी बीड जिल्ह्यामध्ये भाजपा वाढवण्यासाठी प्रचंड परिश्रम आम्ही या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये घेतलेले हे जिल्ह्यातील जनतेला माहित आहे. पण गोपीनाथ मुंडे साहेबांसारखं सोशल इंजिनिअरिंग दुर्दैवानं त्यांच्या वारसदाराकडून या ठिकाणी होत नाही. सर्वच समाजाला आपापला स्वाभिमान असतो, प्रत्येकाला स्वाभिमान असतो. तुमचं मोठं असेल पण आमचं छोटं जरी असलं तरी तो आमचा स्वाभिमान आहे. ते जपायचं काम नेतृत्वाने या ठिकाणी करणं आवश्यक असतं. पक्षाचे कार्यकर्ते हे काय घरगडी किंवा कामगार नसतात. त्यांचं जर स्वाभिमान तुम्ही जपवला नाही तर कार्यकर्ते या ठिकाणी तुमच्या बरोबर राहत नाहीत. आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. जर या ठिकाणी जाणीवपूर्वक आम्हाला पदोपदी अपमानास्पद वागणूक देण्याचं काम होत असेल तर आम्ही ते सगळे पदोपदी बाकी फायदा राजकीय फायदे बाजूला फेकून आम्ही समाजहितासाठी या चळवळीमध्ये ताकदीनं मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना ताकद दिली पाहिजे, समाजाचं हित पाहिलं पाहिजे. या भूमिकेतून या सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय झालो. मी जरांगे पाटलांचं वेळोवेळी नाव घेत आहे, त्यांच्याकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त करताय. मात्र तुम्हाला काही जरांगे पाटलांनी शब्द दिलाय का किंवा त्यांच्यासोबत तुमची काही चर्चा झाली आहे का या विषयावर? आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी मलाच नाही तर कोणालाच असा जाहीर शब्द वैयक्तिक शब्द दिलेले नाहीयेत. शेवटी राजकीय भूमिका घेण्याचं ठरवल्यानंतर या ठिकाणी आम्ही इच्छा व्यक्त करणं आमचं काम आहे. उमेदवारी देण्याचा अधिकार मनोजदादांना आहे. जो मनोजदादा उमेदवार देतील मग तो उमेदवार कुणी असेल, मी जरी उद्या उमेदवार नसलो, जो आदरणीय मनोजदादा उमेदवार देतील त्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं आम्ही उभा राहणार आहोत. म्हणजे जर जरांगे पाटलांनी उमेदवारी दिली तरच तुम्ही निवडणूक लढवणार आहात, अन्यथा तुम्ही जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्याच्यासोबत राहणार? निश्चित निश्चित, मनोजदादांनी उमेदवारी दिली तरच आम्ही उभा राहू, नसतं जो उमेदवार देतील त्याचं पूर्ण ताकदीने आम्ही काम करू. अशी तुमची तयारी सुरू आहे? या बीड विधानसभेमध्ये बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करत आहोत. बीडमध्ये काम करत असताना जिल्हा बँकेवर जवळपास 10 वर्ष मी संचालक म्हणून काम केलं. बँकेच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. बीड मार्केट कमिटीचा संचालक उपसभापती म्हणूनही बीडमध्ये मग शेतकऱ्याच्या प्रश्नावर अनेक वर्ष मी काम केलेलं आहे. व्यापाऱ्यांच्या या ठिकाणी प्रश्नांना न्याय द्यायची भूमिका मी घेतलेली आहे. विद्यापीठ चळवळीमध्ये विद्यापीठाचा अधिसभा सदस्य म्हणून जवळपास 15 वर्ष सदस्य म्हणून राहिलो. स्थायी समितीचा चेअरमन राहिलो. या पदाच्या माध्यमातून प्राध्यापक शिक्षक पदवीधर या बुद्धिबळी वर्गाचा संपर्क आला. यांच्याही प्रश्न सोडवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी मी घेतलेली आहे. मधल्या काळामध्ये राजकीय पद माझ्याकडे होते त्या पदाच्या माध्यमातूनही बीड तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये
अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे, त्यामुळे निश्चित या ठिकाणी या निवडणुकीची तयारी पूर्ण ताकदीने आमची झालेली आहे आणि मनोज दादा यांच्या माध्यमातून सामाजिक संघर्षामध्ये सामाजिक चळवळीमध्ये 1.5 वर्षापासून सातत्याने आम्ही बरोबर आहोत। त्यामुळे सर्व गावागावामध्ये आता सगळ्यांनी ठरवलंय की आता कसं तर मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तसं ही भूमिका गावागावामध्ये, त्यामुळे आमची तयारी 1.5 वर्षापासून सगळ्यांची सुरू आहे। जर तुम्हाला मनोज दरांगे पाटलांनी तिकीट दिलं, उमेदवारी दिली, तर यापूर्वीपासून अगदी सुरुवातीपासून जे तुम्ही काम केलेलं आहे आणि मराठा आरक्षण चळवळीमध्ये सुद्धा जे तुम्ही योगदान दिलेलं आहे, त्याचा कसा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? निश्चित या ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्नावरील गेली 30 वर्ष झालं आम्ही संघर्ष करतोय। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना प्रेरणा मानून आम्ही विद्यार्थी दशेमध्ये मराठा विद्यार्थी महासंघ स्थापन केला आणि विद्यार्थी दशेपासून समाज सामाजिक प्रश्नावर काम करत करत आज मनोज दादांच्या नेतृत्वामध्ये हा गरजवंत मराठा समाजाच्या प्रश्नावर आम्ही सर्वजण एकत्रित काम करत आहोत। आजवर जो आम्ही संघर्ष केलाय, प्रामाणिकपणे या ठिकाणी जी आम्ही भूमिका घेतली ही लोकांच्या समोर आहे, त्यामुळे निश्चित या ठिकाणी आमच्या भूमिकेला लोक पाठबळ देतील, आशीर्वाद देतील हा मला विश्वास आहे। आता बीडमध्ये महायुती असेल, महाविकास आघाडी असेल किंवा इतर उमेदवार असतील, यांचं जरांगे पाटील जो उमेदवार देतील किंवा तुम्ही जरी असलात तरी नेमकं काय आव्हान असतील त्यांच्या समोर मोठी? कारण हे जे उमेदवार असणार आहेत हे सगळे दिग्गज असणार आहेत आणि जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्यांच्या समोर मग यांच्यामुळं काय आव्हान असतील? नाही, कुणी कुठल्या पक्षातूनही उमेदवारीसाठी येऊ, आपण पाहिलंय की अनेक जण या ठिकाणी जाऊन आदरणीय मनोज दादांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि दुसरीकडे जाऊन प्रवेश केलेला आहे। काही जणांनी नारायणगडावर सगळ्या समाजाच्या समोर हातवर करून नगर नारायणाचं साक्षीने सांगितलंय की मनोज दादा ठरवतील ते आमचं धोरण असणार आहे, मनोज दादा सांगतील ते आम्ही करणार आहे, आणि हे सगळे स्वार्थानं भरभटलेले माणसं या ठिकाणी दुसरीकडे जाऊन या ठिकाणी प्रवेश करायचं काम जरी करत असले, राजकीय भूमिका वेगवेगळ्या जरी घेत असले, तरी बीड विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य समाज, सर्वसामान्य गरजवंत समाज हा मनोज दादांच्या भूमिकेबरोबर आहे। त्यामुळं मला खात्री आहे की बाकी विरोधामध्ये किंवा कुठल्या पक्षातून कुणी जरी आलं तरी या ठिकाणी मनोज दादा जो ठरवतील तोच उमेदवार बीड विधानसभेचा भविष्यातला आमदार आपल्याला दिसणार आहे। तुम्ही सांगताय जरांगे पाटलांसोबतच राहणार आहे, मात्र तुमची राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार अशा प्रकारची चर्चा ती कशासाठी? खर तर काही वृत्तपत्रांनी कुठल्या आधारावर बातम्या दिल्या मला माहित नाही की बातम्या देऊन या ठिकाणी सांगितलं मीही राष्ट्रवादी, मी कुठल्या नेत्याकडे गेलो नाही, कुणाकडे गेलो नाही। लोकसभेच्या अगोदर सुप्रिया सुळे त्यांचा मला फोन होता लोकसभा निवडणुकीच्या अगोदर, पण त्याही वेळेला त्यांना मी सांगितलं की आम्ही मनोज दादा जरांगे पाटील दादा यांच्या बरोबर सामाजिक चळवळीमध्ये आम्ही संघर्ष करणाऱ्या माणसं आहोत, सामाजिक चळवळीमध्ये आम्ही काम करत आहोत, जोपर्यंत गरजवंत मराठा समाजाला न्याय मिळायची भूमिका मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जाणार नाहीत हा विश्वास आम्ही मनोज दादांना या ठिकाणी दिलेला आहे, हा शब्द मनोज दादांना आम्ही दिलेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच काय कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जाण्याचा आमचा प्रश्नच येत नाही। मुस्लिम वर्गातून असा प्रश्न उपस्थित होतो की मराठा आरक्षणासारखाच त्यांचा सुद्धा मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आहे, जर तुम्हाला संधी मिळाली सभागृहात जर गेला तर त्यांच्या आरक्षणासंदर्भातल्या प्रश्नासाठी आवाज उठवण्यात आला। गोरगरीब मराठा समाजासारखाच मुस्लिम समाजाचाही गोरगरीब मुस्लिम समाजाचाही प्रश्न आहे आणि या संदर्भात मनोज दादांनी या ठिकाणी जाहीरपणे भूमिका घेतलेली आहे। मनोज दादांनी सांगितलं की मराठा समाजाबरोबरच त्यांचाही या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्यांच्याही प्रश्नावर आम्ही भांडू, मनोज दादांच्या भूमिकेनुसार या ठिकाणी आम्ही सर्व समाजाला न्याय द्यायची भूमिका घेऊ। आता जरांगे पाटलांकडून उमेदवारी मिळाली यासाठी तुम्ही कोणत्या कामाचा आढावा त्यांच्या समोर मांडताय किंवा त्यांच्याकडे प्रस्ताव तुम्ही दिलेला असेल, नेमके कुठले मुद्दे तुम्ही समोर करताय की तुम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे? इच्छुक आहे खरं तर मराठा संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील आणि आम्ही गेली 12-13 वर्ष झालं चळवळीमध्ये आम्ही काम करत आहोत, पण शिवबा संघटना त्यांची होती, त्या संघटनेच्या माध्यमातूनही जे सामाजिक लढे त्यांनी अंतर्गत सराटी असेल किंवा साष्ट पिंपळगाव असेल आंबड परिसरामध्ये सागर परिसरामध्ये जे उभे केले ते अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालेले मी कार्यकर्ता आहे। त्यामुळं आम्ही बीडमध्ये काम करत असताना सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना गेल्या 13-14 वर्षाचा मनोज दादांचा आमचा अतिशय कौटुंबिक संबंध आलेला आहे, आमची चळवळ आमचं काम जवळच मनोज दादांनी सगळ्यांचं पाहिलेलं आहे। त्यामुळं वेगळं काही या ठिकाणी मुद्दा घेऊन वेगळं काही या ठिकाणी बायोडाटा देऊन उमेदवारी मागायचं काम आमच्या बीड जिल्ह्यातील आम्हाला कोणालाच नाही,
दादा व्यक्तिशः आम्हा सगळ्यांना ओळखतात, आमचं काम जोडून सगळ्याचं दादांनी पाहिलेलं आहे, तर दादा जो निर्णय घेतील तो आमच्या सगळ्यांसाठी अंतिम असणार आहे. आता बीडच्या विकासाचा सुद्धा मुद्दा समोर येतो. गेल्या अनेक वर्षांपासून क्षीरसागर घराण्याकडे सत्ता आहे, त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं? खर तर क्षीरसागर घराण्याकडे नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व, विधिमंडळामध्ये अनेक वर्ष प्रतिनिधित्व, लोकसभेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व राहिलेलं आहे. एवढी सगळी सत्ता गेली अनेक वर्ष या कुटुंबियाकडे असताना बीडची MIDC ज्या गतीनं सुधारणं आवश्यक होतं, ज्या ताकदीनं इथला उद्योग व्यवसाय वाढवणं आवश्यक होतं, इथलं इन्फ्रा उभं करणं आवश्यक होतं, दुर्दैवानं ते झाल्याचं आपल्याला दिसत नाही. या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बोगसगिरी या ठिकाणी वाढलेली आहे. काम न करता बिलं उचलायचं काम मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षात झाल्याचं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. या मतदारसंघामध्ये या ठिकाणी अधिकाऱ्यांना दमदाटी करायचं काम आणि ब्लॅकमेल करायचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. गोरगरिबांना या ठिकाणी वेटीस धरण्याचं पाप या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. त्यामुळे निश्चित या ठिकाणी या जिल्ह्यातील या बीड विधानसभा मतदारसंघातील जनता मनोजदादांच्या भूमिकेने अतिशय आतुरतेनं पाहते. यांचा सुटकेचा निश्वास टाकण्यासाठी मनोजदादांनी या ठिकाणी व्यापक भूमिका या ठिकाणी लढवण्याची घ्यावी ही मतदारसंघातील सगळ्यांची इच्छा होती. आणि आता राजकीय भूमिका मनोजदादांनी घेतल्यामुळं निश्चित एक सक्षम पर्याय मनोजदादांच्या माध्यमातून या ठिकाणी इथं देण्याचं काम होईल. नक्कीच. आता जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आपल्यासोबत होते रमेश भाऊ कोकळे, ज्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की जरांगे पाटलांनी जर उमेदवारी दिली तरच आपण निवडणुकीच्या रिंगात उतरणार, अन्यथा जो उमेदवार जी भूमिका जरांगे पाटील घेतील त्यासोबत आम्ही राहणार.